नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया समाचार। अकोला जिला तालुका कोट शहर पुलिस स्टेशन में शांति की मीटिंग बैठक संपन्न हुई, जिसमें गणेश उत्सव ईद मिलादुन्नबी को देखते हुए अकोला के SP संदीप घुगे ने शांति मीटिंग लेकर सभी त्यौहार शांति पर्व मनाने का उन्होंने आह्वान किया। इस समय सभी शांतिपूर्ण त्यौहार एकता के साथ मनाया जाए, ऐसा उन्होंने आह्वान किया। इस समय शांति मीटिंग के सदस्य व प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में हाजिर थे। महाराष्ट्र अकोला जिला, इंडिया समाचार से अब्दुल अब्रार की खास रिपोर्ट। मध्ये अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुका आहेत, त्याचबरोबर ईदचं जुलूस पण आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात येत आहे। आपल्याकडे SRPF ची कंपनी, RCP चे 2 प्लाटून, त्याचबरोबर आज शहरामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सची पण कंपनी आलेली होती, जे की खास कायदा सुव्यवस्था बंदोबस्तासाठी आपल्या भागामध्ये पाठवण्यात आलेली आहे। आज शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला। माझं सर्व अकोटवासियांना, नागरिकांना आवाहन आहे, आपण जातीय सलोखा ठेवून शांततेच्या मार्गाने, आनंदाने आणि पूर्ण उत्साहामध्ये हा सण साजरा करायचा आहे। कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे। प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायचं आहे। कोणत्याही अफवांना आपण बळी पडायचं नाही आहे। सोशल मीडियावर कोणत्याही चुकीचा मेसेज प्रसारित करायचा नाही आहे। आणि कोणतीही शंका आपल्या मनात असेल तर त्याबद्दल आपण ताबडतोब पोलीस प्रशासनाला संपर्क साधा। काही अडचण असेल तर त्याबाबत आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू आणि ज्या ठिकाणी आम्हाला कारवाई करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही योग्य ती कारवाई पण करणार आहोत। त्यामुळं आगामी सण हे शांततेच्या मार्गाने पार पडतील यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची पण आपल्याला आवाहन करतो।